विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांना आपुलकी दाखवेल का? वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठर विद्युत उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्वच तक्रारीचा निपटारा केव्हा करणार? कितीतरी दिवसापासून रिठर उपकेंद्रांतर्गत तक्रारी वाढल्या असून शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे व विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ वृत्तीमुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे। शेतकरी सतत विद्युत वितरण कंपनीच्या दारात शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरता वारंवार चक्रा मारतात, परंतु विद्युत वितरण कंपनीच्या कानात शेतकऱ्यांचे शब्द पडत नाहीत, त्यामुळे तो तक्रारी देऊन त्रस्त झालाय। परंतु त्याची दखल घेतल्या जात नाहीत, त्यामुळेच आतापर्यंत दुरुस्तीच्या कोणत्याही ऑर्डर संबंधित ठेकेदारास देण्यात आले नाही। सध्या स्थितीत रब्बी हंगाम सुरू झाला असून त्यांना पिकासाठी पाण्याची नितांत गरज आहे। अशा स्थितीत शेतकरी हतबल झाला आहे। असाच एक शेतकरी गोरखेडा तालुका मालेगाव येथील रिटर्न विद्युत उपकेंद्र अंतर्गत येत येत असलेल्या शेतातील गट नंबर 123 चे मालक भारत शामराव सावले यांचे शेतात येणारा विद्युत पुरवठा पोल पडल्यामुळे खंडित झाला आहे। यांचे शेतात स्पेशल डीपी असून व विहिरीला पाणी असून विद्युत पुरवठा नसल्यामुळे तो तक्रारी देऊन त्रस्त झाला, परंतु न्याय मिळाला नाही। शंकर पाटील खंडारे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाशिम।